शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रावरूनच बी बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे. बघूया बातमी. अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रावरूनच शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करावे आणि पक्की पावती घ्यावी असे आवाहन नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले. खरीप हंगामाची पूर्वतयारी नागपूर विभागात करण्यात आलेली असून कापूस, सोयाबीन, भात आणि तूर याबरोबर इतर बियाणांचे नियोजन देखील करण्यात आले. युक्रेन रशियाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खताचा तुटवडा निर्माण होईल अशी भीती होती, पण खताचा साठा देखील 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 70%पेक्षा जास्त उगम क्षमता असलेली बी बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे असेही ते म्हणाले. विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. काळा बाजार होऊ नये यासाठी 70 भरारी पथके देखील तयार करण्यात आलेली आहे. कुठे HTBT सारखे किंवा बोगस बियाणे विक्री होत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, त्यासाठी तक्रार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आले. रासायनिक खतांच्या वापराऐवजी जैविक खतांचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. गेल्या वर्षी आपण म्हणता ते बरोबर आहे की गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात HTBT बाजारामध्ये आलं होतं आणि त्या प्रमाणात कारवाई पण आपण केल्या होत्या यावर्षी. परंतु माझा एक अनुभव आहे, शेतकऱ्यांशी देखील मी चर्चा केली, HTBT बियाण्यावर जसा गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी विश्वास टाकला होता तेवढाच आता यावर्षी शेतकऱ्यांचा HTBT बियाण्यावरून विश्वास उडालेला आहे. आम्ही आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः सरहद देवर किंवा बॉर्डरच्या तालुक्यामध्ये तेलंगणा राज्यामधून जे बियाणं येतं त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे काय HTBTचे विविध ब्रँड त्यावेळेस आढळून आले होते, गेल्या वर्षी आम्ही त्याची होळी शेतकऱ्यांच्या हस्तेच आम्ही केली होती आणि शेतकऱ्यांमध्ये एक प्रचार प्रसार केला होता की अशा प्रकारचं बियाणं तुम्ही जर वापराल तर तुमच्या उत्पन्नामध्ये एकदम परिणाम होऊ शकतो किंवा अधिकृतपणा त्यामध्ये नसतो, अधिकृत पावती तुमच्याकडे नसते त्यामुळे त्याच्यावर आपलं कारवाई देखील करता येत नाही. अशा प्रकारची मोठी मोहीम गेल्या वर्षी आपण याच्याबद्दल राबवली होती, त्याचा परिपाक म्हणून यावर्षी अद्यापपर्यंत अशा कुठल्याही प्रकारचा ब्रँड मोठ्या प्रमाणे विक्री होत असताना किंवा अशा प्रकारची तक्रार देखील आम्हाला प्राप्त झालेली नाही. चंद्रपूरमध्ये कोरपणा तालुक्यामध्ये 13 पाकिटं आम्हाला आढळली जी HTBT जी होती त्याच्यावर आम्ही ताबडतोब त्याची जप्त केली आहे आणि त्याच्यावर पोलीस केस केली आहे. परंतु हा जो व्यवहार होतो हा कुठल्याही प्रकारे विक्री केंद्रावरून होत नाही, शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यावर पोलीस केस करताना आम्हाला थोडीशी अडचण होते. शेतकरी आपलेच आहेत म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की कुणीही अशा प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता अशा कुठल्याही प्रकारचे विविध ब्रँड बाजारामध्ये HTBTचे जर आपल्याला आढळले तर ताबडतोब आपण प्रशासनाला कृषी विभागाला संपर्क करावा जेणेकरून त्याला ताबडतोब पायबंद घालता येईल. या ठिकाणी मी विभागाचा नंबर सांगितला आहे परंतु जिल्ह्याचे पण या ठिकाणी माझ्याकडे तक्रार निवारण कक्षाचे नंबर आहेत. मला या ठिकाणी विनंती करायची आहे की प्रमुख जे आपल्या जिल्हे आहेत चंद्रपूरमध्ये जो काय आपण जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष आहे. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.